नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुणे महानगरपालिकेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन. पुण्यात आज भाजपच्या वतीने आंदोलन. राहुल गांधीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. अजित पवारांची रिअल मैदानावर फटकेबाजी. आणि तळेगाव आंबीला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. पर्यावरण संवर्धनाचा संकल्प पाळण्यासाठी पुण्यात आज शनिवारवाडा ते महानगरपालिकेपर्यंत महापौर, उपमहापौर तसेच पुण्यातील बहुसंख्य नागरिक सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पुणे महानगरपालिका, महापौर व उपमहापौर तसेच सायकल क्लबच्या वतीने आज पुण्यात सायकल रॅली काढण्यात आली आहे. पुणे हे पूर्वी सायकलचे शहर म्हणून ओळखले जायचे. ती पुण्याची ओळख हळूहळू पुसत गेली आहे. सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन मिळावा यासाठी आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आम्ही दोघेही आणि आमचे उपमहापौर असतील आज आमची पहिली सर्वसाधारण सभा आहे. आणि या निमित्तानं महापालिकेत जाताना आम्ही असं संकल्प केलं की आपण सायकलवरनं आज महानगरपालिकेमध्ये जावं. याच्या मागचा उद्देश असा आहे की पुणे शहर हे सायकलीचं शहर म्हणून एकेकाळी ओळखलं जात होतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की खऱ्या अर्थानं पुण्याची ती ओळख हळूहळू कुठंतरी पुसत गेली. आणि सायकलचे सायकल चालवणे याच्यासाठी एक प्रोत्साहन देण्याचं काम, मला एक संदेश या निमित्तानं द्यावा अशी एक कल्पना आहे. महानगरपालिकेच्या वतीने सायकल क्लब आमचा जो चालतो, शहरामध्ये अनेक चांगले उपक्रम सायकल क्लबच्या माध्यमातून चालवले जातात. लोकांमध्ये सायकल चालवण्याच्या संदर्भामध्ये एक आवड निर्माण होणं, एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनात सायकलचा वापर जास्त जास्त पुणेकरांनी करावा असं या मागचा खरा उद्देश आहे. आणि ते काम आमचं सायकल क्लब जो आहे महानगरपालिकेचा, ते काम करतं. आणि आज आम्ही दोघेही या निमित्तानं हा एक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. सायकल चालवण्याने आरोग्य चांगले राहते. शहरात वाहने मोठ्या प्रमाणात आहेत, त्याने प्रदूषणही होते. यावर सायकल हा उत्तम पर्याय आहे. नागरिकांना सायकल रॅलीतून सायकलचा वापर करा हे आवाहन यावेळी करण्यात आलंय. पुणे शहरात फोर व्हीलर टू व्हीलरचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे आणि प्रदूषणमुक्त होण्यासाठी आम्हाला महापौर आणि मी उपमहापौर असं आम्हाला वाटतं की आपण सायकल घेतली म्हणजे आपलं पाहून बाकीच्यांनाही वाटलं पाहिजे की बाबा सायकल आपणही चालवतात म्हणजे आपण चालवायला हवे म्हणून हा उपक्रम करतो. पुण्यातील सायकल प्रेमी एकत्र येऊन पुणे महानगरपालिका सायकल क्लब स्थापन केले. महिन्यातून एकदा सायकल रॅलीचे आयोजन करणार आहोत, तसेच आरोग्य शिबिराचेही आयोजन करणार आहोत. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं वर्षभराचा आराखडा आम्ही आता तयार करतो आहोत आणि महिन्यातनं एक मोठी रॅली की शहरामध्ये ते प्रतिनिधित्व करेल आणि लोकांमध्ये हा मेसेज द्यायचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर एक महिन्यातनं एक एक्सपर्ट्स लोकांचं व्याख्यान आणि सायकल क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे तर त्यांचं महिन्यातनं एखादं व्याख्यान, त्यांचा देखील सन्मान करणं हा मुख्य उद्देश आमच्या सायकल क्लबचा असणार आहे. त्याचबरोबर आरोग्यविषयक बाबी असतील त्याची देखील वेगवेगळी व्याख्यानं आपण या क्लबच्या माध्यमातून पुणेकरांसाठी विनामूल्य सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण मेंबरशिप्स किंवा काही नाही आहे. तर 18 वर्षापुढील कोणीही भारतीय नागरिक या आपल्या सायकल क्लबचा सभासद होऊ शकतो. आता त्याच्यासाठी आम्ही एक वेबसाईट ओपन केलेली आहे, सायकल क्लब डॉट पुणे कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी. या संकेतस्थळावर आपण त्याची नोंदणी करू शकता. त्याच्यामुळे अपकमिंग इव्हेंट जे आहेत तर त्या देखील आपल्याला याच्या माध्यमातून कळू शकतील आणि जशा वेळेप्रमाणे असतील ते लोक याच्यामध्ये सामील होऊ शकतील. आणि याच्यासाठी फक्त आमचा आग्रह असा आहे की लोकांनी किमान स्वतःची सायकल विकत घेतली तर ती सोयीस्कर राहणार आहे. कारण जेव्हा तुम्ही शेअरिंगमधल्या सायकली वापरता तर ती तिथलं त्यांना काही एवढं सुटेबल तसं नाही येते की एखाद्या डेस्टिनेशनला जायचं असेल तर साध्या सायकली आपल्याला बाजारात आहेत तर त्या देखील त्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. याच्यातनं हेल्थ देखील तुमची चांगली राहू शकते हे जागतिक नॉर्म्सनुसार आपल्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे असा एक चांगला उपक्रम आणि त्याला हा प्रशासकीय पाठिंबा आहेच, त्याबरोबर आता राजकीय पाठिंबा देखील मिळत चालला आहे. तर ही देखील एक जमेची बाजू आहे
की लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे जर दोघं जर एकत्र जर काम करत राहिले तर निश्चितच क्रांती व्हायला वेळ लागणार नाही एवढं तुम्हाला मी निश्चित आश्वासन देऊ शकतो. सायकल चालवल्याने आरोग्य चांगले राहते, सर्वांनी रोज किमान काही वेळ सायकल चालवावी असे आवाहन आज या उपक्रमातून देण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, दिनमान न्यूज, पुणे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पुण्यात आज भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने देशभरात भाजपाच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या वक्तव्याचा निषेध करत आहेत. पुण्यातही पुणे शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली सावरकर स्मारक येथे एकत्र येऊन या वक्तव्याचा निषेध करत राहुल गांधीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे. यांनी त्या दिवशी असं विधान केलं की इंडिया हे मेक इन इंडिया नाही तर रेप इन इंडिया आहे आणि असं विधान करून त्यांनी या देशातल्या सगळ्या महिलांचा अपमान तर केलाच आहे पण विदेशामध्ये भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलेलं आहे. त्यावर माफी मागावी असे दोन्ही सदनाच्या महिला खासदारांनी सगळ्या बाकीच्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही याची माफी मागा. त्यावर राहुल गांधींनी त्याच्यावर अजून एक वक्तव्य केलं की मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. माझ्या मते राहुल सावरकर बनण्या इतकी त्यांच्या पाया नखाची सरसुद्धा राहुल गांधींना नाही. ते राहुल सावरकर कसे बनतील, त्यांना राहुल सावरकर बनवूनच देणार नाही आम्ही. ते राहुल गांधी आहेत आणि त्यांनी राहुल गांधीच राहावं आणि नुसतं गांधी नाव सांगितल्याने ते काय गांधी बनत नाहीत हेही त्यांनी लक्षात ठेवावं. नाव गांधी वापरतायत पण गांधींच्या विचारावर पण ते चालू शकत नाहीत. आज असे राहुल गांधी ज्यांना कुठलाच विचार नाही, ज्यांना कुठलीच किंमत नाही, ज्यांना कुठलंही भारतीय संस्कृतीचं ज्ञान नाही, अभ्यास नाही, ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, ज्या क्रांतीवीर सावरकरांनी आज आपल्या देशामध्ये त्यावेळेस प्रत्येक तरुणाच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत लावली, प्रत्येक तरुण हा स्वातंत्र्याच्या कल्पनेने पेटून उठला, त्याच्यामध्ये सावरकरांचा खूप मोठा वाटा आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. राजकीय खेळीनंतर ते आता रिअल मैदानावर बॅटिंग करताना दिसलेत. राजकीय आखाड्यातील आक्रमक नेते अजित पवार हे त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. मात्र त्यांच्या विरोधात अजित पवार हे सहसा पाहायला मिळत नाहीत. परंतु पिंपरी चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथे अजित पवार हे थेट राजकीय मैदानातून क्रिकेटच्या मैदानावर उतरत फलंदाजीचा आनंद घेताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी चौपेर फटकेबाजी करत सर्वांची मने जिंकली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतलाय. मावळमधील तळेगाव ते अंबी या दोन गावांना जोडणारा ब्रिटिशकालीन पूल पहाटेच्या सुमारास कोसळला आहे. मात्र पुलावरून एकही वाहन वाहतूक करत नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 100 वर्षाहून अधिक काळ या पुलाला बनवून झाल्याने धोकादायक पूल म्हणून प्रशासनाने या आधीच जाहीर केले होते व तशाच प्रकारचे सूचना फलक या पुलाच्या परिसरात लावण्यात आले होते. तरी देखील वाहन चालक अवजड वाहनांचा वापर या पुलावरून सर्रासपणे करत होते. सुदैवाने ही घटना जेव्हा घडली त्यावेळेस पुलावरून एकही वाहन वाहतूक करत नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूज वर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली. म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूज वर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ.
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. या सेवा ॲपच्या द्वारे सर्व जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, पोलीस चौकीमधील रोजची किती प्रकरणे कोणत्या पद्धतीने हाताळली जातात त्यावर नियंत्रण ठेवला जातो. सर्व पोलीस स्थळांना भेट देणाऱ्या व्यक्तींची माहिती ठेवण्याचे काम या ॲपद्वारे केले जाते. सर्व पोलिसांकडून नागरिकांना सर्वतोपरी मदत व्हावी हाच या ॲपमागचा उद्देश आहे. सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रकरण हे व्यवस्थित हाताळले जातेच असे नसते, त्यामुळे पोलिसांची धांदल उडण्याची शक्यता असते. काही वेळेस पोलीससुद्धा वैतागून काही प्रकरणाला गंभीररित्या घेत नसावे आणि नागरिकांना निराशा पत्करावी लागते. या सर्व गोष्टीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी सेवा ॲपची नवीन सेवा लोकांसाठी राबवली. याद्वारे सामान्य नागरिक काही अडचणी घेऊन कुठल्या पोलीस स्टेशनला किंवा चौकीला गेला की संबंधित पोलिसांनी त्यांचे नाव तसेच चौकीला येण्याचे कारण असे टॅबवरून भरून ती माहिती सेवांवर पाठवली जाते आणि त्या नागरिकाची अडचण सोडवली जाते. सेवा कार्यप्रणालीची सुरुवात 1 सप्टेंबर 2018 पासून झाली. सेवा कार्यप्रणाली ही पुणे शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांनी सुरू केलेली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला पुणे शहरामध्ये म्हणजे 29 पोलीस स्टेशन आहेत, 102 चौक्या आहेत, भरोसा सेल आहे, सायबर पोलीस स्टेशन आहे, 30 पोलीस स्टेशनला 30 टॅप फोन दिलेले आहे, 102 चौक्यांना दिलेले आहेत सायबर पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे भरोसा सेल या सगळ्यांना टॅप दिलेले आहेत. त्या टॅबमध्ये येणाऱ्या तक्रारदारांची किंवा अभ्यंगतांची माहिती घेतली जाते. ती माहिती सेवा कार्यप्रणाली या ठिकाणी अपलोड केली जाते. सेवा कार्यप्रणालीमध्ये प्रशिक्षित कर्मचारी आहेत, ते आलेल्या माहितीतील तक्रारदारांना अभ्यंगतांना फोन करतात आणि त्यांचं पोलीस स्टेशनला त्यांना मदत मिळाली आहे का किंवा ज्या कामासाठी ते पोलीस स्टेशनला गेलेत तक्रारदार ते काम त्यांचं झालं आहे का याबाबत विचारणा करतात. ज्या तक्रारदारांचं काम झालं नसेल, ज्यांना मदत मिळत नसेल पोलीस स्टेशनला, त्यांची नोंद असमाधानी रजिस्टरमध्ये घेतली जाते आणि त्याबाबत आम्ही डायरेक्ट संबंधित पोलीस स्टेशनचे वपोनी यांना कळवतो. ते तक्रारदारांना मग संपर्क करून त्यांच्या तक्रारीचं निवारण करतात. अशा प्रकारे सेवा कार्यप्रणालीचे कामकाज चालू आहे. महिला ज्येष्ठ नागरिक जे पोलीस स्टेशनला जातात, मग महिलांना शक्यतो त्यांचे कौटुंबिक वाद असतात, मग त्यांना काउन्सिलिंग हवं असतं, तर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये भरोसा सेल आहे, तर त्याबाबतही पोलीस स्टेशनला माहिती मिळते किंवा आमच्याकडे आम्ही त्यांना फोन केल्यानंतरही आम्ही त्यांना माहिती देतो की भरोसा सेलला आपण येऊ शकता. मग तिकडे त्यांचं अर्ज वगैरे स्वीकारून दोन्हीकडच्या म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या पतीकडच्या लोकांना, कुटुंबियांना बोलवतात आणि त्यांना काउन्सिलिंग करतात की जेणेकरून त्यांचे वाद मिटावेत याबाबत त्यांना समज दिली जाते. त्यानंतर काही वेळाने सेवाचे अधिकारी त्या नागरिकाला वैयक्तिक फोन करून पोलिसांनी तुमची अडचण कशा पद्धतीने सोडवली अशा प्रकारचा अभिप्राय घेतात. यामुळे सर्व पोलीस स्टेशनवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. आतापर्यंत सेवा कार्यप्रणालीमध्ये 190,000 लोकांचे जे तक्रारदार आहेत त्यांची माहिती आलेली आहे. त्यापैकी 166,000 लोकांना सेवा कार्यप्रणालीच्या माध्यमातून संपर्क साधला आहे. त्यापैकी 1,500 लोकांनी असमाधान व्यक्त केले होते. अशा लोकांच्या ज्या पोलीस स्टेशन ज्या खात्याच्या तक्रारी आहेत अशा पोलीस स्टेशनचे वपोनी किंवा ACP DCP असतील यांच्याकडे सदर जे कोणी तक्रारदारांच्या ज्या प्रकारच्या तक्रारी आहेत अशी जी काही माहिती होती ती संबंधित ज्या अधिकारी आहेत त्यांना वेळोवेळी पाठवली आहे व त्याचा पाठपुरावा करून त्या लोकांचे तक्रारीचे निरसन केलेले आहे. भारतीय जैन संघटनेच्या वतीने आयोजित केलेली स्मार्ट गर्लच्या प्रशिक्षकांची राष्ट्रीय पातळीवरील परिषद वर्धमान प्रतिष्ठान येथे संपन्न झाली आहे. परिषदेला देशभरातून 135 स्मार्ट गर्ल प्रशिक्षक आणि स्मार्ट गर्ल राज्यप्रमुख तसेच संघटनेचे मान्यवर उपस्थित होते. आजपर्यंत संस्थेच्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून समाजातील 50,000 अधिक मुलींचे विना मोबदला प्रशिक्षण देऊन सक्षमीकरण करण्यात आले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या समस्यांवर मात करून त्यांना मानसिक आणि भावनिक विकास करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने 2008 स्मार्ट गर्ल या उपक्रमाची आखणी केली आहे. और पिछले 35 से सोशल फील्ड में काम करते हैं, जैसे कि नेचुरल डिजास्टर्स में काम करती है, सोशल फील्ड में काम करती है. हमने 2007 में ये जो 16 साल से 25 साल तक की जो लड़कियां होती हैं जिनको जो अभी हम हैदराबाद की केसेस देखते हैं, दिल्ली की निर्भया की केस देखते हैं, ये जो लड़कियों में उनको एम्पावर करने का काम, उनमें कॉन्फिडेंस भरने का काम, और कोई भी हालत में वो लड़कियां किसी के बहकावे में नहीं आएगी और खुद का अच्छा लाइफ बना सकती है, इस तरह का स्मार्ट गर्ल प्रोग्राम जो उनको सेल्फ एस्टीम में रख सकता है, जो उनको सेल्फ अवेयर करा सकता है, जो उनको हर चीज़ से बचा सकता है, इस तरह का प्रोग्राम हम लोगों ने 2007 में तैयार किया था. जैन समाज की हर लड़की के पास वो प्रोग्राम पहुंचाने के लिए हम लोग लगातार कोशिश कर रहे हैं. पिछले 10 साल से ये कोशिश जारी है. अभी यहाँ फिलहाल आज पुणे में भारत के हमारे
करीबन 150 मास्टर ट्रेनर्स आ चुके हैं और वो आज एक दिन भर उनका कॉन्फ्रेंस चल रहा है और ये कन्वेंशन में हम उनको किस तरीके से उन्होंने अपने अपने राज्य में इसको लेके जाना चाहिए इसकी हम कोशिश करते हैं। किशोर वयातल्या मुलींनी आनंदी जीवन जगण्याची क्षमता वाढवून त्यांना सक्षम करणे हा स्मार्ट गर्ल या प्रकल्पाचा उद्देश आहे। जैन कम्युनिटी व जिल्हा परिषदेच्या शाळांतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात येतो। समाजाच्या विकासासाठी उभारणीसाठी एकत्र होऊन काम करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भारतीय जैन संघटना ही संस्था काम करत आहे। यावेळी परिषदेच्या वतीने सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या प्रशिक्षकांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। आज की जो प्रॉब्लम्स है, एम्पावरमेंट ऑफ वुमेन हम बात करते हैं, लेकिन उस सशक्तिकरण में जो भी प्रॉब्लम्स हमारी बेटियों को आ रही हैं उसको 20 साल पहले सोचकर उसका सल्यूशन निकाला और घर घर तक उस सल्यूशन को पहुंचाने की पूरी कोशिश की। जब हम ग्राउंड लेवल पे ये लेके जाते हैं इस प्रोग्राम को, बेटियां हमारे साथ अपने जब एक्सपीरियंसेस शेयर करती हैं तो जैसे ही ये दो दिन का प्रोग्राम होता है, जैसे ही ये दो दिन का प्रोग्राम ख़त्म होता है, हम लोग को जो फीडबैक मिलता है तब पता चलता है कि कितना इफ़ेक्टिव ये प्रोग्राम है। हर माता पिता रोते हुए बिलखते हुए अपने बच्चों को पकड़ के जाते हैं वहाँ से, और आफ्टर द प्रोग्राम भी बच्चे हमारे साथ कॉन्टैक्ट में रहते हैं। हम क्या चेंज करने की कोशिश कर रहे हैं तो वो बिहेवियरल चेंज है। 1 डिसेंबर 2019 पर्यंत नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोलकडे राज्यात तब्बल 242 रुग्ण स्वाइन फ्लूमुळे दगावल्याची नोंद आहे। नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोलमधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर 2019 पर्यंत राज्यात 2279 रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान झाले, त्यापैकी 242 रुग्णांचा मृत्यू झाला। महाराष्ट्रानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 208 165 रुग्ण स्वाइन फ्लूमुळे दगावलेत। राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकणच्या माळुंगे येथे एक्सिस बँकेचे ATM थेट मोटारीच्या सहाय्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे। ATM मध्ये एकूण 9 लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। चाकणच्या माळुंगे येथे एक्सिस बँकेचे ATM आहे। त्या ठिकाणी अज्ञात 3 जणांच्या टोळक्याने लिफ्टसाठी वापरण्यात येणाऱ्या केबलद्वारे ATM बांधून स्कॉर्पिओ मोटारीने ओढून पळवून नेल्याची घटना रात्री 2 च्या सुमारास घडली आहे। ATM सेंटरवर असलेल्या CCTV अज्ञात 3ही कैद झालेत। अज्ञात चोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखा 1 चे कर्मचारी, अधिकारी आणि माळुंगे पोलिसांची 3 पथके रवाना झाली आहेत। या घटनेमुळे 24 तास सेवा पुरवणारे ATM तरी पिंपरी चिंचवडमध्ये सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने पर्यावरण आणि प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी निगडी ते लोणावळा या दरम्यान आयोजित केलेल्या विंटर सायक्लोथॉनमध्ये सुमारे 700 सायकलपटूंनी सहभाग नोंदवला। पिंपरी चिंचवडमधील रोटरी क्लबच्या वतीने सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 100 किलोमीटर, 50 किलोमीटर आणि 20 किलोमीटर असे अंतर कापणाऱ्या स्पर्धकाला बक्षिसाचे आयोजन करण्यात आले होते। सायकल स्पर्धेत 8 वर्षापासून 63 वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांनी भाग घेतला। 100 किलोमीटर म्हणजे निगडी ते लोणावळा, 50 किलोमीटर म्हणजे निगडी ते कामशेत आणि 20 किलोमीटर म्हणजे निगडी ते तळेगाव अशा 3 विभागात ही स्पर्धा घेण्यात आली आहे। या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की राज्य ही प्लास्टिकमुक्त असला तरी पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने व्यायाम केला पाहिजे। हे रोटरी क्लबच्या वतीने सर्व स्पर्धकांना प्रतिज्ञा घेऊन या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केले। सुरुवातीला शाळेत असताना करायचो, परत साधारण 9 वर्षापूर्वी चालू केलं आणि तेव्हापासून बऱ्यापैकी रेग्युलर। गाईचे दूध सोमवारपासून लिटर मागे 2 रुपयांनी मागले आहे। दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने याबाबत पुण्यामध्ये शनिवारी निर्णय घेतलाय।
म्हशीच्या दुधात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही आहे. विक्री दरात 2 रुपयांनी वाढ करतानाच शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना लिटर मागे 1 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. दूध खरेदी विक्रीच्या दराचा आढावा घेण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध व्यावसायिकांचा दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा शनिवारी पुण्यात कात्रज डेअरी येथे झाली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुणे महानगरपालिकेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन. पुण्यात आज भाजपच्या वतीने आंदोलन. राहुल गांधीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. अजित पवारांची रिअल मैदानावर फटकेबाजी. आणि तळेगाव आंबीला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. याबरोबरच हे बातमीपत्र येथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. We'll be right back.